चहा. आज तू चहा आणलास? सरिता वहिनी कुठे आहेत का? आता अचानक माझ्या हातचा चहा गोड लागेन असा झाला? उगाच काहीतरी बडबडू नकोस. आजपर्यंत अनेक वेळा मी तुला सुद्धा चहा बनवायला सांगितलंय. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, सरिता वहिनी याची वेळ टळून गेली आहे तरी त्या का नाही वेळेवर येत नाही आणि कशाला येईल? घरच्याच मालकाची मेहर नजर असल्यावर तिशय फळणारच. बरं, आम्ही कोणी बोलायची सोयच नाही कारण त्या अजून का नाही आल्या, त्यांच्या घरी फोन करून विचार. काही एक गरज नाहीये, एक दिवस आली नाही तर काही बिघडत नाही. कुठलं काम अडलंय तिच्या बाजून ते तुला नाही कळायचं, सांगितलं तेवढं कर. हॅलो, रावसाहेब बोलतोय. रावसाहेब नमस्कार, मी डॉक्टर अभय अधिकारी बोलतोय. मी तुम्हाला असं सांगायला फोन केला होता की सरिता आज तुमच्याकडे नाही येऊ शकणार, म्हणजे पुढचे एक दोन चार दिवस तरी नाही येऊ शकणार. ती का? काय झालं? एनी प्रॉब्लेम? माझा धाकटा भाऊ मयुरेश ही इज नो मोर. काय हे असं अचानक? इट्स अ मर्डर. व्हेरी सॉरी, पण मी आता या क्षणी तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही. इट्स ओके, आय कॅन अंडरस्टँड. स्वतःला सांभाळा आणि घरच्यांना आणि सरिता वहिनीनं सांगा. आणखी काही दिवस या नाही आल्या तरी आम्ही सगळं सांभाळून घेऊ. ओके, ठेवतो. टेक केअर. सरिता वहिनींच्या धाकट्या दिराचा खून झालाय. अगो बाई, कधी कसा कोणी केला? तुझ्या प्रश्नांची सर्वती नकोय. तुझा काही संबंध आहे का त्याच्याशी? कशाला चर्चा करतेस उगाच? सरिता वहिनी आणखीन 15-20 दिवस येणार नाहीयेत, तेव्हा जेवणाखाण्याची सोय तुलाच बघायची. जा, स्वयंपाकघराचा ताबा घे.